हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं कविता कुरवी या शेतमजूर महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडलाय. घटना घडल्यापासून बेपत्ता असलेल्या या महिलेचा पती चंदू कुरवी हा सायंकाळी उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झालाय. शिरोळ तालुक्यातील निम शिरगाव इथले चंदू किसन कुरवी आणि त्यांची पत्नी कविता चंदू कुरवी हे शेतमजुरी करण्यासाठी 2 वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यांना 2 मुलं असून मोठा मुलगा हा निम शिरगाव इथं आजीकडे राहतो, तर लहान मुलगा हा मौजे वडगाव इथं राहतो. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला मौजे वडगाव इथल्या सुतार पाणंद रोडवर बारभाई नावाच्या शेतात शेतकऱ्यांना कविता कुरवी यांचा गळा चिरलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी एक सायकल आढळली आहे. दरम्यान कविता यांचा पती चंदू हा घटना घडल्यापासून बेपत्ता होता. सायंकाळी उशिरा तो स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झालाय. पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करतायत. दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून चंदू कुरवी यांनी कविता यांचा खून केला असावा असा संशय व्यक्त होतोय.